पुण्यातील कोणखेडा येथे युवकाचा खून झाल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून तीन इसमान विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एजाज खा हारू खान पठाण असे मृत तरुणाचे नाव आहे. कोणखेडा येथील त्याचे साडू महफूज खा पठाण याने त्यास रविवारी सायंकाळी जेवणाचे आमंत्रण देऊन घरी बोलावून घेतले आणि सायंकाळी 9:30 वाजेच्या सुमारास अज्ञात हत्याराच्या साह्याने डोक्यास गंभीर मार देऊन ठार मारले. तसेच मृतदेह जवळील मक्याच्या शेतात फेकून दिला. मयत एजाजचे वडील हारून खा पठाण हे एजाज खा यास पाहण्यासाठी साडू महफूज खा मेहबूब खा पठाण यांच्याकडे गेले असता त्या ठिकाणी त्याची दुचाकी दिसली. परंतु एजाज दिसत नसल्याने शोध घेतला असता घराजवळील मकाच्या शेतात एजाजचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक TR भालेराव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि महफूज खा मेहबूब खा पठाण या आरोपीस कन्नडहून घरी येताना अटक केली. मयताचे वडील हारून खान पठाण यांच्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात मेहफूज पठाण मेहमूद पठाण आणि नशीब पठाण यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमनाथ पवार, MCN News, कन्नड.